हेलो, हाँ मी बजरंग हवाल, हेलो मी बजरंग हवालदार बोलतोय. ए साहेब, बँकेवर दरोडा पडला. कोण पडला? दरोडा. हा दरोडा पडला तर पडू दे. दरोडा पडला होय, बिल्ला रंग पळून गेले. पळून गेले हे मायले, बिल्ला रंगाच्या करून टाकतो त्यांची कंप्लेंट. ए कोण आहे तिकडे? जीप करा. बिल्ला रंग हित पळापळी करतात काय? तुम्ही दोघं इथून जा, तुम्ही दोघं इथून जा. आणि तुम्ही माझ्या माग या पाहायला कोणच नाही काय, मला एकटीला जावं लागणार असं दिसतंय. रंगा बिल्ला त्यांना अजून माहित नाही मी कोण आहे. बजरंग बडवे या सब इन्स्पेक्टर म्हणून बढती जाहीर करीत आहोत, आणि त्याने जे शौर्य दाखवलं त्याबद्दल त्यांना शौर्य पदक बहाल करीत आहोत. या बडवे, वर या. बोटातून रक्त दिवसा स्वप्न बघत असणार. पराक्रम, शौर्य वगैरे सगळं स्वप्न, प्रत्यक्षात सगळी बॉम्ब आहे. आणि म्हणे याचा फोटो वर्तमानपत्रात छापून यायला हवा अशी याची इच्छा आहे. अरे देवा देवा, गणपत गणपत, नेहमीप्रमाणे हे सगळं पुसून घे. नेहमीप्रमाणे पुसून घे. आणि फाईल साहेबांकडे कोण नेणार आहे? कोण नेणार आहे? मी विचारतोय त्याला. तेच मी सांगत होतो, मी नेणार आहे. मी नेऊ काय? तू तू नीट नेणार. मागच्या वेळेला तुला सांगितलं सिन्नरला जा, तर तू जुन्नरला गेला होता. लास्ट टाइमला मिस्टेक झाली ना, अशी मिस्टेक पुन्हा पुन्हा नाही होणार. या टाइमला कुठे जाऊ बोला? सिन्नरला. तुझी काय सासूरवाडी आहे का सिन्नरला? माझं अजून लगीन झालेलं नाही. ही फाईल साहेबांकडे नेऊन दे. अरे जा बाबा. आणि काय जाणा? जातो ना. अरे देवा, मला बघितलं की असं काय होतंय कळत नाही. वा वा वा, काय माणूस मिळालाय सरकारला. गणपत जाधव शिंदे इकडे या. आता माझ्या हातात फाईल आलेली आहे. गावामध्ये अतिरेकी फिरतायत, खोक्यामध्ये टाइम बॉम्ब ठेवून भर रस्त्यात कुठेही ठेवतायत. तेव्हा सगळ्यांनी सावध राहा. काय पडलं रे खोके? काय काहीतरी आहे याच्यात. गावामध्ये अतिरेकी फिरतायत, खोक्यामध्ये टाइम बॉम्ब ठेवून भर रस्त्यात कुठेही ठेवतायत. टाइम बॉम्ब आहे. काय नुसता हात लावला तरी स्फोट होतोय. कोणातरी अतिरेक्याचं काम आहे. मग तुम्ही कसा काय हात लावताय? फोन वर करून विचारतो काय रे. मी पोलीस आहे. पोलिसाला कुठे हात लावायची परमिशन असते? कंप्लेंट. बरोबर आहे, बरोबर आहे. टाइम बॉम्ब तर भेटला, आता अतिरेकी भेटला पाहिजे की लगेच फेफरात फुटू.
लोकांना मारायचा विचार आहे काय कंप्लीट काय डांबीस माणूस आहे बघा मुके तो सोंग येतो आता हा नींद धरून ये उतरू तू चला पाहिजे थांब जरा बॉम्ब आहे फुटला तर तुझे काय माझे पण वांदे होतील फाइलदार कोकर रस्त्यावर सापडलं ये टाइम बॉम्ब आहे ये टाइम बॉम्ब आहे साहेब कोण आहे काय झालं काय झालं एक ओकर रस्त्यावर सापडलो मी काय करू हा माणूस घेऊन चालला होता असू रे काय टाइम बॉम्ब टाइम बॉम्ब टाइम बॉम्ब फुटला तर तुमची आणि माझी वांदे होतील दोघांची चालचाल घड्याळ मिळणार नाही वाटेल त्याला देत नाही मी सांग त्याला घड्याळ मग तोवर तोंड वर करून साहेब घड्याळ कसं मिळालं माहितीये वरच्या वर चार लोकांना टोप्या घातल्या तेव्हा फायनल इकडं नाही काय नाही उगाच टाइम बॉम्ब आहे टाइम बॉम्ब मोडला वाटत हे घड्याळ आहे काय करतोस तिकडे तुम्ही काय शोधायला खाली आले म्हणून बघायला मी खाली आलो मी फाईल शोधतोय केव्हाची असं होय मला वाटलं कसला आवाज झाला म्हणून तुम्ही घाबरून खाली आले नाही घाबरलो नाही काय पण आवाज कसला झाला रे आवाज कोणाला माहिती बाहेर क्रिकेट मॅच जिंकली फटाके फोडले त्याचा आवाज झाला तुम्ही उगाच घाबरले हा त्याच्या कॉपी सगळ्या पोलीस स्टेशनवर पाठवा आणि त्याच्या खाली लिहा 1 लाखाचं इनाम म्हणून साहेब कुठे गेले राम राम साहेब या आलात आपण फोटो कोणाचा फोटो कोणाचा बादशाह कुप्रसिद्ध दरोडेखोर येतो 1 लाखाचं इनाम आहे त्याच्यावर हा बादशाह कंप्लीट कंप्लीट काय सांगताय साहेब परवा एसटीत माझ्या बाजूला बसला होता कंप्लीट हा तुझ्या शेजारी एसटीत बसला होता सर तुम्हाला काय चहा बिया पाजला की नाही त्यांनी नाही त्यांना नाही चहा पाजला हा मीच त्याला चहा पाजला अरे वा वर मिसळ खायला घातली 3 रुपये 12 ने बिल झालं साहेब ऑफिसच्या खर्चामध्ये लावलं तर चालेल काय चुप काय गांजा बिंजा पिऊन बोलतोस की काय गांजा नाही चहा लाखो रुपयाचे दरोडे घालतो तो कार मधनं फिरतो आणि तुझ्या शेजारी एसटीत बसला म्हणून सांगतोस गळ्याचं पण सांगतो साहेब खरंच एसटीत माझ्या बाजूला बसला होता त्याच वेळेला पकडला असता तर 1 लाख रुपये इनाम मिळालं असतं कंप्लीट हवालदार साहेब आपण एक काम का नाही करत काय त्याला इकडे पकडून का नाही आणत तुमचा फोटो वर्तमानपत्रात छापून येईल काय चेहरा आहे तुमचा काय मस्करी करताय काय साहेब नाही मस्करी नाही करत खरं सांगताय खरं सांगतो अरे वार वा बादशा या बजरंग हवालदाराला फसवतो यष्टी मध्ये बाजूला बसतो आता मी तुला पकडतो तुला पकडला रे पकडला की माझा पेपरामध्ये फोटो येईल आणि पेपरामध्ये फोटो आला रे आला की ही माझी पहिली कमाई घे अरे हे तर उलट झालं कंप्लीट म्हणजे काय नवऱ्यानं कमवायचं आणि बायकोनं उधळायचं अशी एक पद्धत आहे जनरल कंप्लीट अरे वावा नातं बी जोडून मोकळा झालास की काय हे बघ लई चावटपणा करू नका मी लगीनच करणार नाही कवा करणार म्हातारी झाल्यावर हे बघ मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलंच आहे गाईच्या गळ्यात बेसन पाहिजे तसा बाईला नवरा पाहिजे हा भटक्या गाईला कोण विचारत नाही म्हणून बघ मी तुझ्यासाठी बेसन आणले मुंडावळ्या आणल्या मुंडावळ्या कशाला लग्नामध्ये कपाळावर काय बांधणार चिरमिळ्या तोरण का फटाका हळूहळू मी तयारीला सुरुवात केली आहे हे बघा हे काय हिरव्या बांगड्या आणल्यात आणि काय जोडव्या आणल्यात जोडव्या घालून दाखव बघी हातामध्ये कशा दिसतात हातामध्ये नाही पायामध्ये घालतात पायामध्ये घालतात मला कुठं माहिती कोण आलंय काय
घोड़ा बरोबर मी काय लढाईवर चाललोय काय पण घोड्यावरून आपली वरात काढली तर काय बेइज्जती झाली नाही अगदी लोक म्हणते घोड्यावर ते गाडव हे गाडव ले आगाव दिसते का तू हे बघ मी आणखी काय काय तयारी केली आहे बघ काय हे बघ लई सावटपणा करू नको सावटपणा काय हे बघ लगीन बिगीन मागणं आधी आपण पैसे कमवू पैसे रुपये म्हण रुपये आणि 8-10 रुपये नाही 1,00,000 रुपये पण तो बादशा गावला पाहिजे पहिल्यांदा हातात मग काय रुपयेच रुपये हा बादशा बादशा मायला कुठे बादशा कुठे समोर आहे पत्त्यातलं होय थोडा उशीर झाला रे मला एक दिवस त्याने अगोदर दरोडा घातला म्हणून नाहीतर अगदी असा जाऊन धरला असता म्हणजे 3 रुपये 12 पहिले वसूल केले असते ही बस कुठे जाते जेल मध्ये जाते हा कसला बादशा मायला बादशा मायला त्याला बादशा पण पळाला त्याचे साथीदार पण पळाले कंप्लीट पत्ते खेळतात साले कोणी सांगितलं तुम्हाला ड्युटीवर असताना पत्ते खेळायला गेला आता कुठे जायचं आपण भिट्टीकडे जाऊया पण अशा कपड्यात जायचं माझ्याकडे आयडिया तिकडे कुठे जायचं डायरेक्ट जेल मध्ये तू दुसरा आला म्हणून चहा करायला लेट झालं मी काही तर चहासाठी मरतोय काय जिपऱ्या मी झिंगाने लष्कर मी दांगा मग असं का बसलं घरातलं कुणीतरी गेल्या कुणीतरी गेल्यावानी काय माझं नशीब पालत पडलं हित कम्प्लीट काल रात्याला त्या बादशाला बघितलं मी काय हा संधी गँग दिसली होती पळाली कम्प्लीट 1,00,000 रुपये हातात येतेत जातेत कुठं जातात कोणाला माहित इथं दिसले गावात गावात ती बेबी पण होती बरोबर दोघं हातामध्ये हात घालून असे पळत होती बेबी हा ती कशी त्याच्या बरोबर कशी लाकडा बरोबर ढलपी मला तर वाटत त्या बादशाने गँगच्या पैशावर डल्ला मारला आणि जबरदस्तीने बेबीला घेऊन पळाला म्हणून ते डाकू त्याच्या माग लागले असच असणार नाही त्या गँगला लाकअप मध्ये टाकलं तर नावाचा चिरफाड कर बजरंग बजरंग तेच मला म्हणायचं होत बजरंग अरे बजरंग बेबी तेच मला म्हणायचं होत बेबी या ना या बिट्टी 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 नमस्ते नमस्ते आता तुझ्याबद्दलच बोलणं चाललं होतं माझं काम नाही चार की का कम्प्लीट काल रात्री म्हण ह्यानं तुला त्या बादशा बरोबर पाहिलं कम्प्लीट वय त्यानंच तर मला जबरदस्तीने पळवून आणलं इथं म्हणलं नव्हतं मी म्हणलं नव्हतं हे माझे वडील वडील अण्णा अण्णा म्हणतात मला अण्णा 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 त्यांनी सोडवलं मला कसं बस हे तुझे कम्प्लीट वडील काय वय वय आणि बादशा यो गेला पळून इथंच कुठतरी शहरात लपलाय अण्णा हे बजरंग हवालदार लई हुशार आहेत कम्प्लीट लहानपणापासून वय अगं तुझा काय अवतर झालाय चल आज जाऊन कपडे पुढे बदल चल घे हे काय अण्णा अण्णा तुम्ही घाबरू नका अण्णा तुम्ही चहा प्या मला सांगतो त्या बादशाला जर फासावर मी नाही चढवला तर नावाचा डॉक्टर
बजरंग हवालदार नाही मी चडवाल चडवाल पण एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला तो सापडायचा तरी कुठे सापडेल अरे सप्तपातळ्यात लपून बसला तरी वडून बाहेर काढेन मी कंप्लीट अरे पिळात हात घालून नाक वडून काढणाऱ्याची जात आहे आमची कंप्लीट जातोय कुठं जातो जातो कुठं पण समजा त्याने वेषांतर केला तर अरे सोडा हो लपून बसतोय काय समजा त्यानं तुमच्यासारखी मिशी लावली समजा तुमच्यासारखी दाढी नुकतीच वाढली आहे तरी मी त्याला शोधून काढीन काढा काढा अरे उडत्या पाखराची हे मोजणारी जात आहे आमची पोलिसांची हा कुठे लपून बसल मग नुसत्या नजरेनं ओळखतो आम्ही माणसं कंप्लीट एक सांगू काय सांगायचं ते लांबून सांगा भाऊ तुम्हाला राग नाही येणार या वयात कसला येतोय राग त्या पोरीचा मैतर बबन हुशार आहे म्हणे डांबीस माणूस आहे डांबीस तुमच्या पोरीला फशिवतोय अहो तोच बादशाह तिला अजून माहित नाही काय सांगताय काय माझ्या हातात तर सापडू दे काय कराय त्याचं नाही चापकानं सडकला मरेस तोवर तर नाव नाव काय माझं रिंग मास्टर रिंग मास्टर बजरंग हवालदार नाही सांगणार तीन रुपये बारण्याची चहा आणि मिसळ खाऊन गेला माझ्याकडनं तुम्ही काय बोलणार तुम्ही याचे पैसे नाही ना घेणार तुम्ही तुमच्याकडनं नाही घेणार नाही घेणार तेच म्हणजे बादशाहकडनं घेणार तुम्ही बादशाह नाही ना एकापेक्षा एक आपल्या इथे खंडक आहेत मला ना सांगता लांडा कारभार करायला सांगितलं कुणी मला नाही का सांगायचं मी स्वतः त्याला मारला असता त्याला विष घातलं असत त्या चोंबडीचा गळा दाबला असता आता गेले ना ते पळून पोलिसांना जर त्यांनी माहिती दिली तर पोलीस बी त्याच्या मागे लागला होता म्हणून आम्हाला बी भागावं लागलं मग आता काय करायचं अम्मा अम्मा रडा आता रडा कुठल्याही परिस्थितीत त्याचा पत्ता लागलाच पाहिजे आत्ताच्या आत्ता आणा त्याला इथं जिंदा या मुर्दा त्याला हुडकायचा म्हणजे वारुळात गेलेली मुंगी सापडायची कशी माग डॉक्टर आणि नर्सला आणली होती ना इथं त्या डॉक्टर कडे जायचं त्याच्याकडून तिचा पत्ता घ्यायचा एकदा का तिला धरलं की त्याचा माग लागेल कशी काय वाटली आयडिया यम यम आहे थोडी अक्कल आहे डोक्यात पण जाणार कस पोलीस तर आपल्या मागावर आहे त्याला धरायला म्हणून जायचं आणि आपणच अडकायचं म्हणजे गोपन भी तिकडच आणि गुंडा भी तिकडच आपणच पोलिसाचा ड्रेस घालून जायचं म्हणजे मग कसलाच यम यम नाही गुड व्हेरी गुड हे बेबी हे बेबी मला ते ऊंजीन तुझी दाढी टोचते मला दाढी काढूनच टाकतो कोण रे आले दिसतंय मी बघतो खिडकीतून रंगाने बिल्ला आले लवकर मग येतात की तू का त्यांची पूजा करते हो वाढली त्या भाऊ राया म्हणून मी बघतो काय करायचं चकमाला फोन आलो 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 कोण पाहिजे काय तुम्हाला किनार सीतच राहत ना डॉक्टर टोस्काच्या दवाखान्यातले कुठं आहे ते बिट्टू बिट्टू बिट्टे का कुट्टी गोडा असेल ती कुठे त्याच्या गावाला गेली गावाला गेली कुठल्या नायगाव गोरेगाव ना आपल्या ते देवी कुठली नवसाला पावते ना तिकडे गेली येईल सात आठ आपल्या दोन चार दिवसात येईल ना अरे यायलाच पाहिजे जात कुठे अरे म्हाताऱ्या यात आहे ती कोण आहे आता ती ती ही असेल आपली ती कोणती कोण आहे अरे माझी सुनबाई सुनबाई येते लाजते लाजते सुनबाई आहे ना नवीनच लग्न पायापट सासऱ्यांच्या पायापट हिचा नवरा आता मुलगा बजरंगा पोलीस स्टेशन मध्ये असतो हवालदार
हवालदार म्हणून हवालदार म्हणतो खजरा कुर्रा हवालदार कुठेही डाग नसलेला तुम्ही ओळखत असाल त्याला आता येईल इतक्यात आम्ही चहा पाणी काहीतरी घ्या माझी प्रत्येक माहिती मला पटत